संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित भारतीय महाविद्यालय अमरावती येथे राष्ट्रीय सेवा योजनेद्वारा मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जयंती कार्यक्रम संपन्न झाला. सर्वप्रथम प्राचार्य डॉक्टर आराधना वैद्य यांच्या हस्ते मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना डॉक्टर अलका गायकवाड म्हणाल्या की जिजाऊंनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व आपल्या जिवंतपणी ते शिवरायांकडून पूर्ण करून घेतले. जिजाऊंचा इतिहास डोक्यावर घेऊन नाचण्याचा नाही तर डोक्यात घेऊन कृतीत आणावयाचा आहे. सोबतच स्वामी विवेकानंदांनी खऱ्या मानवधर्माची ओळख करून दिली, राष्ट्रप्रेमाचा आदर्श निर्माण केला, नैतिक तारुण्याची शिकवण युवकांना करून दिली, त्यानुसार आचरण करून कृती करा असे आवाहन त्यांनी या प्रसंगी युवकांना केले. या कार्यक्रमाला डॉक्टर सुमेध आहाटे, डॉक्टर नितीन तट्टे, डॉक्टर शेख, डॉक्टर संगीता देशमुख, डॉक्टर मंगला भाटे, डॉक्टर दया पांडे, प्राध्यापक पंडित काळे, पंकज वैद्य, डॉक्टर वैशाली बिजवे, डॉक्टर राजेंद्र तंतरपाळे, प्राध्यापक लाभेश साबळे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मीता कांबळे तर आभार डॉक्टर प्रशांत विघे यांनी मानले आहेत.